ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड नारपोली परिसरातील एका गल्लीत दोघा मादक पदार्थांची नशा केलेल्या गरदुल्ल्यांचं भांडण सुरू होतं. भंडारी कंपाऊंड येथे तैनात असलेले भोईवाडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दळवी हे त्यांच्या दोघांजवळ गेले आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यातच या दोघांमधील एका अज्ञात गरदुल्ल्या युवकाने आपल्याकडील चाकूने प्रफुल्ल दळवी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर आणि कानामागे वार केल्यानं त्यांना जखमा झाल्यात. त्यानंतर दोघाही हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती कळताच भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्या जखमी पोलीस कर्मचाऱ्यास हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढच्या कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आहे. द व्हॉइससाठी अरविंद जयस्वार, भिवंडी.